सह्याद्रीच्या कड्याकपारीत व कोकणच्या तीरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरण असलेल्या कोयना येथे 7 स्टार न्यूज चॅनलची 8वी कॉन्फरन्स मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. नुसत्याच बातम्या जाहिराती मुलाखती या विषयावर फक्त काम न करता रिपोर्टर व संबंधित फ्रीलान्स लोकांना स्वतःच्या व्यवसायातून नोकरीतून एक आगळा वेगळा आनंद देण्यासाठी चॅनल अशा विविध योजना आखत असते. फक्त कामच न करता आनंद देणे या विषयामुळे कॉन्फरन्समधील सर्व 35 लोक त्यांचा आनंद द्विगुणित करू शकले. 8व्या कॉन्फरन्समधील काही महत्त्वपूर्ण क्षण. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा. आपण राहतोय त्या घरात खरंच स्वप्नातलं घर आहे का गरजेत नाही? 1 BHK 2 BHK घेतलं की संपलं आयुष्य, एवढंच आयुष्य आहे का? हॅलो, राग येतो पटतय? खरं आहे. निवारा घ्या, वस्त्र घ्या, कपडे बघा. आता या कॉन्फरन्सला यायचं आहे म्हणून काय लोकांनी काल परवा बनीर विकत घेतली, परवा शेवळ्या सोन्यालाच त्याचा वापर होता. या अवस्था आहे का नाही सर? मला खरंच सांगायचं बाहेर पडलं पाहिजे का नाही पाहिजे? दोन गोष्टींची गरज आहे सर, एक पैसा आणि दुसरा दृष्टिकोन, विचार. या दोन गोष्टी असतील ना तर 100% इथल्या वस्तीतल्या प्रत्येक माणसाचा लाईफ जिंकायला झालं तुमचा होय का नाही? पण दृष्टिकोन कसा पाहिजे माहिती, दृष्टिकोन कसा पाहिजे माहिती का? मला का हर्षून शेअरिंग करता करता हर्षू बोलला पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. एवढा ऍक्सिडेंट होऊन पण त्या बिचाऱ्यानं कोणाला ह्या कारणाचं त्या कारणाला समजू दिलं नाही, तर त्याच ताकदीनं उभा राहिला, त्याच ताकदीनं कॉन्फरन्स आयोजित केली, त्याच ताकदीनं या कॉन्फरन्सला आले आणि सगळ्यांना आपल्याला जो आनंद मिळतोय ना त्या माणसामधून. दृष्टिकोन एक उदाहरण मी नेहमी सेमिनारमध्ये ऐकायचो, मीटिंगमध्ये ऐकायचो, ते उदाहरण मला खूप आवडायचं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय असावा याचं उदाहरण समजायचं. एक बस असते, पाटण कराडवरून येते, पाटणला येते आणि जोडपं असतं, त्या पाटणमध्ये ते जोडपं त्या बसमधून थोडस पुढे आलं की त्यांचं 3 किलोमीटर गाव असतं आणि ते उतरतं आणि बस निघून जाते. दुसऱ्यांशी पेपरला त्यांना न्यूज समजते त्या जोडप्याला की ज्या बसमध्ये आपण उतरलो ती बस पुढे गेली आणि त्या भाटातून खाली कोसळली. हे ऐकल्यानंतर ज्यावेळी या दोघांना समजतं त्यावेळी ती व्यक्ती जे जेंट्स आहे तो म्हणतो, ऐकलंस का तू, आपण ज्या गाडीतून उतरलो ती गाडी पुढे जाऊन त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्यातले 40 प्रवासी गेले, नशीब चांगलं आपण त्याच्यातून उतरलो. हा ऍटिट्यूड त्या व्यक्तीचा होता. त्याची बायको काय म्हणतो माहिती का? ती घाटातून नाही कोसळली, दरड कोसळली. दरड कोसळत ती कुठल्या ह्याच्यावर कोसळली? बसवरती. तर ती बायको म्हटली, तुम्ही चुकताय म्हणजे, जर ती बस मधनं आपण जर उतरलो नसतो तर ती बस इथं थांबली नसती, आणि जर बस इथं थांबली नसती, काही सेकंड बस इथं थांबली नसती, तर ज्यावेळी दरड कोसळली त्यावेळी ती बस कुठं असते? ह्या ऍटिट्यूडची गरज आहे, ह्या विचाराची गरज आहे आणि हा ऍटिट्यूड तो माणूस जपतो. प्रॅक्टिकली अनुभव आता आपण बघितला, ते एकदा जोरदार कळाला त्या माणसाचा. मला खरंच सांगायचं, हा ऍटिट्यूड, हा दृष्टिकोन, हा विचार जर आपण आपल्या आयुष्यात रुजवला, बिंबवला, तर अडचणी येतील कसं आहे? अडचणी येणार आहेत, प्रॉब्लेम येणार आहेत, पण जर हा ऍटिट्यूड असू ना तर आपण सगळ्यांना मात करूया. करू का नाही करू? हॅलो, 100% करू. पण कधी हा जर विचार आपण आपल्यामध्ये रुजवला तर रुजवायचा का? बऱ्याच विरोधक मंडळींनी माझ्या अँकरला नावं ठेवायचा प्रयत्न केला, माझ्या स्टाफला नावं ठेवायचा प्रयत्न केला, बऱ्याच मार्केटमध्ये न्यूज चॅनल्स आहेत, पण आम्ही सर मी तुम्हाला जाहीररित्या विचारतो की असा कुठला न्यूज चॅनल आहे ज्यानं सक्सेसफुली आजपर्यंतची 7 वर्ष पूर्ण केली? नेल्सन मंडेला अवॉर्डची माहिती घ्या, तुम्ही युट्यूबला टाका. तुम्हाला जर माहीत नसेल की ज्या माझ्या स्टाफला, माझ्या रिपोर्टरला, माझ्या सगळ्या टीम मधल्या लोकांना तुम्ही जर नावं ठेवताय किंवा तुमचा चॅनल ग्रेट आहे असं सांगताय तर तुमची, तुम्ही आतापर्यंत केलेला अचीवमेंट मांडावेत. आमच्या टीमनं, आम्ही लोकांनी केलेला अचीवमेंट मांडतो आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला वैयक्तिक ह्याचा काहीच फरक पडणार नाही जाधव साहेब. परत परत मी सांगतो की तुम्ही लोक मला इनर्जी आहे माझी, माझ्यासाठी तुम्ही असणं सोबत, सगळी टीम माझी 7 स्टारची आणि फ्रीलान्सर सगळे,
मला वाटतं ही माझी एनर्जी आहे. पण मला या या गोष्टीबद्दल असं वाटतं की विजलं तरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने ते सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळे जाळण्याचे केले ते कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केले ते कैक कावे, जळले झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, रोगण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येथील वादळे खेटील दुपार तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून, अडखळणे पावलांना उसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना उसंत नाही. या उक्तीप्रमाणे मला वाटतं माझी सेवन स्टार टीम याच अँगलनं काम करते, दिवसेंदिवस असंच आम्ही काम करत जाऊ. महेश पवार, सेवन स्टार न्यूज, बीटा.